आहेत, हिंदूला धोका आहे, कोणापासून धोका आहे मला सांगाल का? तुम्ही कोण बोलताय? कोणापासून आहे? अरे बोलताय कोण तुम्ही? मग सांगतो ना, मी कोणी म्हणतो? तुम्ही असं कसं म्हटलं की हिंदूंना धोका आहे मुसलमान वरून? अरे हिंदूंवरती आक्रमण चालू आहे, दुसऱ्या कोणावरती चालू आहे? कसं आक्रमण चालू आहे? कुठं कुठं हिंदूला, कुठल्या हिंदूला मारले जा मुसलमानने मला सांगितलं? असं म्हटलं का मुसलमानांनी मारले म्हणून? असं म्हटलंय का तुम्ही? जर बोलता ना आक्रमण चाललं, आक्रमण मध्ये काय मारण? स्टेटमेंट तुम्ही नीट ऐकले दिसत नाही. तुम्ही स्टेटमेंट वाचलेलं दिसत नाही माझं. स्टेटमेंट मी वाचलं, तुमचा न्यूज पण बघितलो. हा मग आजची पण न्यूज माझी वाचा, आजचं स्टेटमेंट वाचा. भोंगे बंद करा काय? भोंगे बंद करा, भोंगे बंद करा काय? भोंगे बंद करा. अरे तुम्ही आहे परदेशामध्ये, मी आहे इथे इंडियामध्ये, तुम्हाला कसं सांगणार? परदेशामध्ये आहे बात सही आहे, तर तुम्ही बोलता भोंगे बंद करा. तुमचे भोंगे लागतात रात्री 3-4 वाजता भोंगे चालतात, तेव्हा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही होत. आणि आमचे फक्त 5 टाइम फक्त भोंगे चालतात तर तुम्हाला प्रॉब्लेम होतो. एक लक्षात घ्या, जर का इकडचं वातावरण बिघडवायचं असतं तर यापूर्वीच भोंगा वाजवलं असतं मी. तुम्ही ही माहिती घेतली नाही का? मला काय वातावरण बिघडवायचं नाही. मला एक तुम्ही म्हटलं, मला वाटतं माहिती प्रॉपर घेताय. एक लक्षात घ्या, एकदा तुम्ही कोण बोलताय मला, तुम्ही जे करताय ना, तुम्ही एकदम कोण बोलताय मला सांगत नाही करताय. हे तुम्ही हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये आग लावताय. अरे आग लावायची असं काय की तुम्ही हिंदू मुस्लिम मध्ये तुम्ही आग लावताय? अरे आग लागायची असेल यापूर्वीच लागली असती ना. लक्षात घ्या, तुम्ही तेच करताय ना. तुमचं बोलणं जरा मुस्लिमची राडा लावून द्यायचं. पॉलिटिशियन पॉलिटिक्स मध्ये हेच चालतं ना. पॉलिटिशियन मध्ये काय आहे की हलकून किंवा ह्या दोघांमध्ये आग लावून द्यायची, नंतर बोलायचं आम्ही असं केलं. थांबा, मला बोलताय कोण ते सांगा मला, मग तुमच्याशी बोलतो मी. मी कोणी बोलतो? तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला काय करायचं आहे आता? काय सांगू तुम्हाला? तुम्हाला लक्षात घ्या, तुम्ही मी केलेलं कोविड मधलं काम तुम्हाला लक्षात येत नाही. तुम्ही आता फोन करताय ना म्हणून तुम्हाला सांगतो, मुस्लिम मौल्यांमधनं केलेलं काम तुम्हाला माहित नाही. आता इलेक्शन आलं की या सर्वांची बोची चाटायला, वोट द्या वोट द्या वोट द्या करायला काय आवश्यकता नाही मला. इथला मुस्लिम समाज मला वोटिंग करेल त्याची तुम्ही काळजी करू नका. इथल्या मुस्लिम समाज आमच्या जीवावर येत आहे आणि काय समाजामध्ये काळजी नाही, आमच्या जीवावर येत आहे. तुम्ही हे सांगू नका. तुम्ही लक्षात घ्या, मी जनतेचा सेवक आणि जनतेचे काम करतो. काय वाट क्रमांक 17 वर लिस्ट दाखव काय, जास्त वोट कुणाचे पडतात ते माणसामध्ये. अरे आता लक्षात घ्या, ते इलेक्शनला कळेल ना. तुम्ही कशाला काळजी करता त्याची? तुम्ही कशाला काळजी करता? कळेल ना आता इलेक्शन बघते मी, आता इलेक्शन मध्ये काय होते ते निकाल कुठून लागतो ते. अरे या ना तुम्ही खेळला, ते आल्यानंतर कळेल. कसं आहे पूर्व ना तुझ्या घरी येतो आणि बसतो, थांब जरा. ये ना, ये ना, कधी ये तू, तुला काही अडचण नाही. कधी पण ज्या दिवशी येईल ना त्या दिवशी पाडू नको खेळामध्ये. तू कधी पण खेळामध्ये ये, काही अडचण नाही आपल्याला. त्या दिवशी मग असतो. अरे तू कधी पण ये माझ्या घरी, काय अडचण आहे? 24 तास दरवाजे खोले आहेत तुला. वैभव खेडेकर काय दरवाजा बंद करून पळणारा माणूस नाही. लक्षात अच्छा, मग दरवर्षी उरसामध्ये मार खायचा तोच ना तू? कुठल्या उरसात? वेरेच्या उरसामध्ये कोण मारायचा तुला? कुठला यायला तू काय सांगतो तू? माणसाच्या उरसामध्ये दरवर्षी तुला ठोकायची मुलं. तुला काय म्हणते, आता 5 वर्षाने काय झाली शीट आली म्हणून तुला काय एकदम हा झाला काय? मंत्री झालास काय? मुख्यमंत्री खेळाचा? मी काय असेल तो असेल, लक्षात घे. तू असेल मायकाला तू नाव सांगितलं असतं, लक्षात आलं का? आलं का लक्षात? तू मायकाला आला असतास तर तू नाव सांगितलं असतं. आलं का लक्षात? असं काय? अरे नाव जाऊन काय करणार आहे तू? अरे याच्यावर तू घाबरतोस हे कळत ना. मी कशाला घाबरू? नाव जाणून तुला करायचं काय? अरे मला काहीच करायचं नाही तुला, मला तुला भेटायचं आहे. मला काय करायचं आहे? मला माझं काम तुला सांगायचं आहे. ज्या दिवशी येईल ना त्या दिवशी खेळामध्ये पळू नको माझ्या झालं. अरे पळू का? तुला भेटायला कुठे ते?
तुला भेटायला येईन मी, चार चौकाला मागे उभे करायचे आणि भाषण द्यायची. स्वतःच्या मुला या बायका मुलाला करशील का पुढे? जरा तू जरा व्यवस्थित बोल, मी तुझ्याशी व्यवस्थित बोलतोय, आलं का लक्षात? मी व्यवस्थितच बात करतोय. बायका पोरांचं स्वतःच्या रिलेटिव्हला पुढे काढणार काय तुम्ही? की हे जाऊन या म्हशीचे भोंगे काढा करणार. तुझा पहिला फोन आहे मला. जर मला मशिदीवर जे भोंगेत काढले असते तर मी केव्हा काय त्या ठिकाणी हनुमान चालीसा लावली असते? तिथे गेलो का मी? एक महिना झाला या सगळ्या विषयाला. आजपर्यंत माझे संबंध सगळ्यांनी चांगले आहेत. मी गेलो का कधी हनुमान चालीसा लावायला कुठे? आम्ही आजही सगळ्या लोकांना. आता काय लागितलं होतं संध्याकाळचं? आता संध्याकाळचं 7 वाजता तिथे काय लागलं होतं सालेवाड्यामध्ये? ते सिद्धिविनायक मंदिराची आमची महाआरती होती. ठीक आहे, महाआरती करायला कोणाची बंदीला परवानगी घ्यायला लागत नाही, कोणाला विचारावं लागत नाही. आलं का लक्षात? लक्षात आलं. पण निर्णय काय घेतले? सकाळची रांग द्यायची नाही, हे काय निर्णय? सुप्रीम कोर्टाचे निर्णय इथल्या सगळ्या जमातीने मानलेत. आले का लक्षात? ते वैभव खेडेकरने सांगितलेले नाही, ते त्यांचीच पोलिसांसमोर बैठक झाली. बघितलं काय वैभव खेडेकरने सांगितलं नाही? काल मी राज ठाकरेचा इन्स्टेटमेंट बघितला ट्विटरमध्ये. त्याचा 3 तारखेपर्यंत डेडलाईन होती. 4 तारखेपासून सर्वांनी मशिदीचे भोंगे काढा. स्वतः होणार काय पुढे? मशीचे फोन काढायला स्वतःच्या मुलाला परदेशात शिकवणार? एक लक्षात घे. आणि दुसरे गरीब हिंदू आहे, त्या लोकांच्या मुलालाच मी पुढे करणार. हिंदूला राडा करून टाका. हिंदू मुस्लिम राडा करायचं, एकमेकाला मारो आणि मारो, हेच करा फक्त. बाकी काय आहे ना तुमच्या लग्नात? इलेक्शन आलं की लोकांच्या वोट मागायला. जरा माझा ऐकतोस? हा बोला. राजकारण गेलं सुरेश, राजकारणाची काय मी निवडून येऊ न येऊ हा काय माझ्यासाठी खूप महत्वाचा विषय नाही. आलं का लक्षात? प्रश्न असा आहे, इथलं वातावरण चांगलं ठेवण्याचा प्रयत्न मी सातत्याने करत आलेलो आहे. आलं लक्षात? राज्यातली परिस्थिती काय, केंद्रातली परिस्थिती काय, ह्याची काय माझं देणं घेणं नाही. बरोबर आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक तरी अप्रिय घटना घडली का? घडली का मला सांग? नाही घडली. अजूनपर्यंत घडली नाही आहे, पण यापुढे मला वाटतं घडणार. रत्नागिरीमध्ये कुठली ना कुठली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घटना घडणार आहे. ठीक आहे, तू म्हणतोस ते, तुला इथली ग्राउंड रियालिटी माहित नाही. आलं का लक्षात? तू आहे परदेशामध्ये. आलं लक्षात? इथल्या 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 सगळ्या लोकांची तू माहिती घे पूर्णपणे, मग आणि मला फोन कर, मग आपण बोलू. म्हणजे तुझा जो काय राग आहे मनातला तो निघून जाईल. आलं का लक्षात? माझ्या लक्षात आलं. येतो मिळायला, येतो तुला. हो ये ना, ये ना कधी, फक्त येण्यापूर्वी मला फोन कर, मी येतो तुला भेटायला. पण ज्या दिवशी येईन त्या दिवशी खेळ करून पळू नको. अरे तुम्हाला सांगशील तेव्हा ना, सांगशील तेव्हा थांबील ना. त्या दिवशी ना तुला फोन लावून तुझ्या घरी येतो. ये ना कधी पण घरी येईन, डायरेक्ट बसायला. कधी पण ये घरी, ऑलवेज. आज रात्री आला तरी तू वेलकम आहे तुझं. ओके, एक बात सांगतोय तो लक्षात ठेव. पुढे हे काय करू नका, आणि पुढे कुठल्याही गरीब हिंदू मुलाला तुम्ही पुढे करू नका. अरे ह्या रोट वगैरे आहे. एक लक्षात घे, एक महिना झाला या विषयाला. बरोबर आहे. एक तरी माझं स्टेटमेंट होतं का पेपरला? एक तरी माझं कुठली बाईट होती का? नव्हती ना. खेडमध्ये आतापर्यंत वातावरण चांगलं आहे, पण हिंच्या पुढे जर वातावरण खराब झालं तर मग लक्षात ठेवा. नाही, वातावरण खराब कोण करणार आहे मला सांग. नाही तुम्हाला सांगतो, जर वातावरण इंच्या पुढे जर खराब होतोय तर धमकी देतो का? मी धमकी देत नाही. मला धमकी द्यायची काय तुम्हाला हे गरज नाही. बात सांगतो तुम्हाला, वातावरण खराब सांगतो तुम्हाला की जर या पुढे खेड तालुक्यामध्ये नाही तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर कुठलाही वातावरण कुठेही काय खराब होतोय तर मग तुमचे जबाबदार तुम्ही सारेसाठी लावून टाकणार. तू कधी लाव, त्याची काय काय आपल्याला काय, मी कोणाला घाबरत नाही, भीत नाही. लक्षात घे, लक्षात लक्षात घ्या. तुझ्यापेक्षाही माझे संबंध तुझ्यापेक्षाही माझे संबंध जीवाभावाचे लोकांशी आहेत तुझ्या समाजामध्ये. आ लक्षात, समाजामध्ये तुम्ही सांगता संबंध चांगले. मराठी माणसाला धोका आहे, हिंदूला धोका आहे, कुठला धोका आहे, कुणापासून धोका आहे? मुस्लिम समाजापासून आहे काय? तो काय मुस्लिम समाजापासून आहे? नाही, तुम्ही आता बोलताय तुमचं कारण एकच आहे. तुमचं स्टेटमेंट तू पूर्ण बघितलं नाहीस ना?
हिंदू हिंदू धर्माला धोका बघितलं आहे पण तुमचं बोलायचं हे सेम आहे. तुम्ही काय म्हणताय की हिंदू समाजाला धोका आहे, कुणापासून धोका आहे, मुसलमान वरून एक इथं किती मजहब किती आहेत मला सांगा ना, धर्म किती आहेत, दोनच धर्म आहे हिंदू आणि मुस्लिम. तुम्ही बोलता हिंदू धोका कुठून आहे, मुसलमान कडून मुस्लिम समाजाकडनं धोका आहे असं म्हटलं का मी स्टेटमेंट मध्ये, असं म्हटलं का माझ्या मुस्लिम समाज मला फोन केला. हिंदू समाज धोका आहे, हिंदू समाजाला धोका आहे, अरे कुठला धोका आहे ते पण सांगा ना. आमच्या करतो आमच्या देवळात आरती करायला देखील आम्हाला आता परमिशन घ्यावी लागते अशी परिस्थिती आहे. मका हिंदू धर्म धोका नाही, प्रत्येकाला प्रत्येक धर्म प्यारा आहे, बरोबर ना. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत, पूर्ण विचार कर, सगळी माहिती घे, मग फोन कर, आपण बोलू निवांतपणे. 8 दिवसांनी तुम्हाला फोन लावतो. येस, मला फोन लाव, वाट पाहतो मी. ओके, 8 दिवसांनी हा 8 दिवसांनी वाट पा, पुढच्या बुधवारी तुम्हाला फोन लावतो. येस, मला फोन लाव, वाट पाहतो मी. ओके 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 ओके.